स्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय आणि सीमा आद्याला म्हणतात की तू अतिशय गुणी आणि छान मुलगी आहे, तेव्हा आता सासरच्यांबरोबर भांडायचं नाही बरं का. हसतच आद्या म्हणते की दादा तुम्ही सगळे होता म्हणून मला खूप आधार मिळाला आणि आता आद्या रमाचेसुद्धा आभार मानते. आद्या म्हणते की रमा तुझेसुद्धा थँक्स बरं का. तर आता रमा खुश होते. रमा म्हणते की घरातल्या घरात काही आभार मानायचे असतात का. तेव्हा आता सीमा म्हणते की तुम्ही गप्पा मारा. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की आद्या मग प्लान काय आहे, डेटवर जाणार आहेत की नाही तुम्ही. तेवढ्यात आता सीमा ही औक्षणाची ताट घेऊन येते आणि आद्याला हळद कुंकू लावते. तेव्हा आता आद्या म्हणते की काकू हे काय आहे. तेवढ्यात आता सीमा म्हणते की जेव्हा लेक सासरला जाते ना तेव्हा तिला अशी हळदी कुंकू लावतात आणि एक छोटीशी भेटवस्तू देतात. सीमा म्हणते की मला माहिती आहे की तुला या गोष्टी आवडत नाही, पण काय करणार, ही पद्धत आहे ना. तेव्हा आता रामा म्हणते की आद्या तूसुद्धा लाव ना कुंकू. तर सीमा आता कुंकवाचा करंडा आद्यासमोर धरते. तेव्हा आद्या म्हणते की मला नाहीत ना माहिती कसं लावायचं ते. तेव्हा आता रामा म्हणते की थांब मी तुला दाखवते. आणि आता रामा ही मधल्या बोटाने हळद घेते आणि त्यानंतर तेच बोट कुंकवामध्ये बुडवते आणि आता असं लावायचं असे म्हणत आता रामा ही सीमाला हळदी कुंकू लावते. तेव्हा आता रामाचं बघून आता आद्यासुद्धा सीमाला हळदी कुंकू लावते. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं आद्या तूसुद्धा रामाला लाव ना. तेव्हा आता रामाला आद्या ही हळदी कुंकू लावू लागते. तेवढ्यात अक्षय आद्याला थांबवतो आणि म्हणतो की हे काय करतेस, तिचं अजून लग्न नाही झालेलं. तेव्हा आता आद्या म्हणते की अरे ब्रो मला माहिती नव्हतं आणि तुला माहिती ना मला समजत नाही आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय आद्या. अक्षय म्हणतो की आद्या तुला साध्या बेसिक गोष्टी माहिती नाही. आणि आता आद्या म्हणते की बरं ते जाऊ दे, बरं ब्रो मी येते बरं का आता. असे म्हणत आद्या आता अक्षयला मिठी मारते आणि लगेचच पाठीमागून तिचा हात रमासमोर धरते आणि रमाच्या हाताला आता आद्या ही टाळी देते. आणि आता आद्या सीमासोबत तिची बॅग घेऊन बाहेर जाते. तर इकडे अक्षय रमाकडे बघत म्हणतो की कोण आहेस तू. तेव्हा आता रमा म्हणते कोण आहेस म्हणजे मी रमा आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला विचारण्याचा अर्थ वेगळा होता. अक्षय म्हणतो की कोण आहेस तू म्हणजे स्वतःला कोण समजतेस तू, माझी बहीण इथे उभी असताना तू इथे उभी का आलीस. अक्षय म्हणतो की तिला बाय करायला तिचे वडील तिचा भाऊ असायला हवा, तिचे हळद कुंकू लावायला घरातलं कुणीतरी असायला हवं, तू कशाला आलीस. अक्षय म्हणतो की माझी आई सुद्धा कामं सोडून तुला इथे आमच्या सर्कलमध्ये का उभी करतेस काय माहिती. रामा म्हणते की कामं करून इथे उभी आहे मी. अक्षय म्हणतो की तू आमच्याकडे काम करतेस ना, तेव्हा आम्हाला सगळी काही तुझी माहिती असायला हवी आणि त्यामुळे तू सगळ्याची खरं खरं उत्तरं द्यायचीस. रामा म्हणते की आत्ता माझ्याकडे वेळ आहे भरपूर, काय विचारायचं ते विचारा. आणि रामा डोक्याला हात लावते. तेव्हा अक्षय म्हणतो की कोण आहेस तू आणि स्वतःला काय समजतेस. अक्षय म्हणतो की तुझं बॅकग्राऊंड काय आहे आणि तुझं थोडंफारचे शिक्षण झालं आहे त्याचीसुद्धा आम्हाला सर्टिफिकेट दाखव. आहे का पण ते सर्टिफिकेट तुझ्याकडे, मी काय प्रश्न विचारतोय समजतंय का तुला. तर रामा गप्प असते. अक्षय म्हणतो की तुमचं लग्न झालेलं आहे आणि आत्ता तुम्ही दोघं एकमेकांपासून लांब झालेले आहेत, बरोबर ना. रामाकडे बघत अक्षय म्हणतो की मला वाटतं तुझ्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे, बोल पटपट दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. तेव्हा आता रामा म्हणते हो आहे ना. तर अक्षय म्हणतो कोण आहे तो. तेव्हा आता रामा म्हणते की पहिलं अक्षर अ आहे. तेव्हा आता विचार करत अक्षय म्हणतो की अ म्हणजे अजित काय आणि अ म्हणजे अजय असं तर नाही ना. तेवढ्यात सीमा तिथे येते आणि अक्षयचे बोलणे ऐकू लागते. तेव्हा आता अक्षय नावं घेत म्हणतो की अद्वैत का, अजय तर अमित हे आहे का, सांग ना कोण आहे तुझ्या आयुष्यात त्याचं नाव. अक्षय म्हणतो की ही तर ऑड नावं झालीत. तेव्हा आप्पा अण्णा असे म्हणत अक्षय म्हणतो की सांग ना पटपट मला कशाला विचारात गुंतवते. काय आहे अ वरून नाव. तर लगेच सीमा म्हणते अक्षय. तेव्हा बोट करत अक्षय म्हणतो की हो हेच आहे ना. आणि आता पटकन सीमा पुढे येत अक्षयला धरत म्हणते की अक्षय अरे तुझं हे काय चाललंय आणि तू तिला विचित्र प्रश्न असे कशाला विचारतोयस. सीमा म्हणते की अरे अक्षय तू तिला का त्रास देतोय रे असा. तर रामा म्हणते बघा ना कसे मला प्रश्न विचारतायत. रामा म्हणते की नाही घेऊ शकत मी माझ्या आवडत्या व्यक्तीचं नाव सगळ्यांसमोर. तेव्हा अक्षय म्हणतो की आवडत्या म्हणजे कुणीतरी नक्की हिच्या आयुष्यात आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की लग्न झालेलं नाही आहे पण आयुष्यात कुणीतरी आवडती व्यक्ती आहे आणि तेही ही सांगू शकत नाही, कसली जुन्या विचाराची आहे ग ही आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की अरे अक्षय विचित्र प्रश्न विचारून नको ना रे तिला त्रास देऊ आणि रामा जा बरं तू तुझ्या कामाला.
रमा निघून जाता तिकडे सीमा म्हणते की काय रे अक्षय, तरुण मुलीसाठी हा टॉपिक किती सेन्सिटिव्ह असतो तुला माहिती आहे ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की म्हणून तर आई मी तिला विचारतोय. अक्षय म्हणतो की म्हणून तर काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या अंगाशी येईल म्हणून मी तिला हे सगळं विचारत होतो. अक्षय म्हणतो की म्हणूनच मी तिला विचारलं बाई तुझ्या आयुष्यात आहे का कोणी, पण ती काही सांगतच नाही. तर सीमा म्हणते की पण का विचारतोय आणि अक्षय ही सगळी माहिती तुला का हवी आहे. अक्षय म्हणतो की अगं मला जर कळलं आणि मला जर त्या दोघांचा बॅचअप करता आला तर मी त्या दोघांचं लग्न लावून देईल म्हणून मी विचारतोय. पण ती काही सांगायलाच तयार नाही. तेव्हा सीमा म्हणते की मग जाऊ दे आता जा आणि डोकं शांत ठेव तुझं. आणि आता अक्षय निघून जाताच इकडे सीमा ही गणपती बाप्पासमोर येते आणि हात जोडत म्हणते की देवा मला काही कळत नाही अक्षय असा का वागतोय आणि तो रमाचं लग्न का लावायला निघालाय. सीमा म्हणते की हे जर असं झालं तर खूप अवघड होईल, तेव्हा मला हे थांबवायला हवं आणि त्यासाठी मला त्याच्यासोबत बोलायलाच हवं. सीमा म्हणते की जर असं काही झालं तर सगळं काही रेवाच्या हातात जाईल, तेव्हा असं होता कामा नाही आणि त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं असं आता सीमा देवासमोर विचार करते. आणि आता त्यासाठी मला अक्षयसोबत बोलायला हवं असा विचार करून सीमा जाऊ लागते. तेवढ्यात पाठीमागून रेवा तिथे येते. तेव्हा आता रेवा म्हणते की अक्षयला भेटायला चाललात ना तुम्ही, तर सीमा म्हणते हो मला जाऊ दे. तेव्हा आता रेवा आडवतच म्हणते की नका ना जाऊ आत्ता, तो आत्ताच गेला ना तुमच्या समोरून त्याला, तेव्हा थोडासा आराम करू द्या ना. सीमा म्हणते की का मला त्याच्यासोबत आत्ताच बोलायचं आणि मला वाटतं की आई आणि मुलांच्यामध्ये तू येऊ नकोस रेवा. तेव्हा आता रेवा म्हणते की तुम्ही त्याला सांगायला जाऊ नका कारण त्याच्या मनावर परिणाम होईल. तेव्हा आता सीमा म्हणते की मला तू हे सांग शिकवणारी कोण. तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की मी तुम्हाला शिकवत नाही, मी तुम्हाला फॅक्ट सांगते, तुम्ही आत्ता त्याला सत्य सांगायला जाऊ नका. रेवा म्हणते की तुम्ही अक्षयला सत्य सांगायला चाललात पण मला वाटतं की काही गोष्टी तुम्ही ही झाकून ठेवायलाच बऱ्या आहेत आणि त्या चांगल्या असतील. आणि सीमा म्हणते ठीक आहे आणि सीमा आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता इकडे रमाकांत काका हे सोप्यावर बसलेले असताना रमा काकासाठी चहा घेऊन येते. आणि आता रमाकांत काकांना चहा देताच आता रमाच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो आणि त्यामध्ये डिवोर्स म्हणजे रमा आणि अक्षयच्या डिवोर्सचा पेपरचा एक फोटो आता पाठवलेला असतो. तो फोटो बघून आता रमाला मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच रमासमोर डिवोर्सचा तो पेपर बघून आता रमा ही अवाक झालेली असते आणि पटकन आता रमा ही खाली बसते. तर आता रमाची ती अवस्था बघून रमाकांत काका आता रमाला धरतो. तेव्हा आता रमाकांत काका म्हणतात की काय झालं रमा, तर तेवढ्या दरवाज्यातून शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं ग रमा, छोट्या गोष्टीचा टेन्शन घेऊन शोक आला की काय, आणि हसतच शशिकांत पुढे निघून जातो. तेव्हा आता रमाकांत काका म्हणतो की दादाचा स्वभाव तुला माहिती आहे ना, त्याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस रमा. आणि आता रमा तो तिचा मोबाईलमधील फोटो घेऊन आता जान्हवीकडे येते. रमाला बघून जान्हवी म्हणते की काय झालं ग रमा, आज तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस. तेव्हा रमा तिचा मोबाईल जान्हवीला दाखवते. जान्हवी आता रमाच्या मोबाईलमधील तो डिवोचा फोटो बघून जान्हवीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. पटकन आता जान्हवी ही आनंदला हाका मारते आणि आनंद येताच तो फोटो आता आनंदला दाखवते. तेव्हा आनंदला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तो फोटो बघत आनंद म्हणतो की रमा आणि अक्षय मुकादामाचे डिवोर्स पेपर्स. तर डोळ्यात पाणी आणून रमा म्हणते की शशिकांत मुकादामांनी मला कोर्टात बोलावलंय आणि ते पण उद्या. तर लगेचच जान्हवी म्हणते की रमा तू उद्या कोर्टात जाणार नाहीयेस. रमा म्हणते की मी का जाईल जान्हवीताई, पण हे सर्व का आहे, आज त्यांना काही आठवत नाही पण उद्या आठवेल ना, पण हे सर्व का आणि कशासाठी. रमा म्हणते की मी या घरात मोलकरीण म्हणून राहते, कुणासाठी फक्त यांच्यासाठीच ना. रमा म्हणते की नवरा आहे ना तो माझा आणि जे काही करते मी कुणासाठी फक्त यांच्यासाठीच ना. रमा म्हणते की मग हे डिवोर्सचं काय आहे मध्ये आणि हे का म्हणतात की डिवोर्स फायनल करायचा आहे. आनंद म्हणतो की मला एक वर्षातच कळलंय की हा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि एकदम नालायक आहे हा शशिकांत मुकादम. आनंद म्हणतो की रमा अक्षयला आठवत नसल्यामुळे आपण त्याला हे सांगू शकत नाही, पण तू तुझ्या घरच्यांना हे सांगितलं का. तर रमा म्हणते की कसं सांगणार मी त्यांना, आधी जे काही घडतंय त्याच्यामुळे घरचे सगळेच टेन्शनमध्ये आहेत. आनंद म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण किमान पंकज काकांच्या कानावर तरी तू ही गोष्ट घालायला हवी असे आता आनंद रमाला समजावतो. आनंद म्हणतो की त्याला जर हे सगळं कळलं तर तो बाहेरच्या बाहेर नक्कीच काहीतरी मार्ग काढील.
तर आता रमा विचार करून म्हणते की नाही पंकज काकाला नको. तर आता जान्हवी म्हणते की अगं रमा तुला आठवतं आहे ना जेव्हा रेवाला धडा शिकवायचा होता तेव्हा पंकज काका आणि मावशींनीच आपल्याला मदत केली होती. तेव्हा आता जान्हवी म्हणते की त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच मदत होईल. तर रमा म्हणते नाही त्यांच्याकडून जर आईला कळलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. तर आनंद म्हणतो की अगं नाही सांगणार ते. आनंद म्हणतो की हवं तर रमा मी सांगतो पण तू काही गोष्टी टेन्शन घेऊ नकोस. काही जरी झालं तरी आपल्याला हा मॅटर निस्तरावाच लागेल असे आनंद आता रमाला समजावतो. इकडे आता पंकज काका यांनी त्यांच्या घरामध्ये डब्यामध्ये असलेले मंगला मावशीचे सोन्याचे दागिने आता घेतलेले असतात. तो डबा उघडताच आता त्यामध्ये मंगला मावशीच्या सोन्याच्या बांगड्या हातात घेत पंकज काका म्हणतो की झालं माझं काम झालं. तेवढ्यात मंगला मावशी म्हणते की काय झालं. तेव्हा आता पंकज म्हणतो की मला माझं काम झालं आणि मला हे सोनं मिळालं. तेव्हा आता मावशी म्हणते की नाही देणार मी हे सोनं. मंगला मावशी म्हणते की या शेवटच्या पाटल्या राहिल्या हो आणि माझ्या आईची ही शेवटची आठवण आहे प्लीज तुम्ही हे घेऊन जाऊ नका आणि जीव जरी गेला तरी मी हे या पाटल्या तुम्हाला देणार नाही असे मंगला मावशी पंकजला ठणकावून सांगते. पंकज म्हणतो की अगं बाई तुझी दागिने कुठेच जाणार नाही. तेव्हा रडतच मावशी म्हणते की कुठेच जाणार नाही कुठेच जाणार नाही असे म्हणत माझे सगळे दागिने गेले. तेव्हा आता पंकज काका म्हणतो की तुझा माझ्यावर विश्वास नाही ना मावशी म्हणते अजिबात नाही. तर आता पंकज म्हणतो की मग मला तुझे खरे नको तर खोटे दागिने दे. मंगला मावशी म्हणते की खोटे दागिने देऊन देखील तुम्हाला तुमची चपटी येईल तेव्हा मी खरेही दागिने देणार नाही आणि खोटेही नाही. मावशी म्हणते की जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही की कशाला हवे तुम्हाला तोपर्यंत मी दागिने देणार नाही. पंकज म्हणतो की अगं मी तुला नाही सांगू शकत. मावशी म्हणते की तुमच्या डोक्यात कोणता किडा वळवळतोय ते सांगा पण मी दागिने देणार नाही म्हणजे नाहीच. तर पंकज म्हणतो की तुझी ती नवी कुरी साडी आणि खोटे दागिने दे. मावशी म्हणते की साडी बी मिळणार नाही आणि नवीन म्हणजे खोटे दागिने देखील मिळणार नाही काय करायचं ते करा. पंकज म्हणतो की अगं यामध्ये तुझाच फायदा आहे तू फक्त साडी आणि दागिने दे मग तुला कळल. तेव्हा आता मावशी देखील चक्रावून गोंधळात पडलेली असते. इकडे आता शशिकांत पुन्हा रमाकडे येतो आणि म्हणतो की रमा अगं डिवोर्स पेपर साईन करायला तू कोर्टामध्ये गेली नाहीस का अजून. खूप वाईट होतंय ग पण नाविलाज आहे तुला ती करावंच लागेल. अक्षयसाठी मागे तुम्ही साईन केलेले डिवोर्स पेपर सबमिट करण्याशिवाय आता तुझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही असे आता शशिकांत रामाला सांगतो. आणि आपल्याला हे अक्षयसाठी करावंच लागेल रामा कारण तुला माहिती आहे त्याला झालेला त्रास तूसुद्धा बघू शकत नाही आणि मीसुद्धा नाही. आणि आता त्याचा जीव वाचवणं सर्वस्वी रमा तुझ्याच हातात असल्याचे शशिकांत रामाला बोलतो. शशिकांत म्हणतो की करशील ना ग रामा आणि मला माहिती आहे की हे सगळं चूक आहे पण करावं लागेल त्याचा नाविलाज आहे. शशिकांत म्हणतो की आता रमा अक्षयची एकमेकांपासून ताटातूट होणार ते वेगळे होणार आणि हे सगळं आम्ही नाही केलं ते ॲटोमॅटिक झालंय. शशिकांत म्हणतो की हे नीतीनेच ठरवलंय आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही रमा रमा. तेव्हा आता रमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. शशिकांत म्हणतो की रमा अक्षय जीवन मरणाच्या रेषेवर उभा आहे आणि त्याचं जगणं फक्त तुझ्या हातात आहे. आणि तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अक्षयसाठी डिवोर्स पेपर साईन करायला तू तयार आहेस ना. तेव्हा आता सगळा विचार करून रमा म्हणते की मी तयार आहे. तर आता शशिकांत खूप खुश झालेला असतो. आणि आता इकडे रमा अक्षयकडे येते आणि अक्षयला सांगते की असं कुणीतरी आहे की ज्याचं माझं त्याच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि माझ्या आयुष्यात तो आहे. तेव्हा आता अक्षय हा रमाकडे बघू लागतो आणि रमा म्हणते की त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. रमा म्हणते की पण माझं त्याच्यावर प्रेम असूनसुद्धा ती व्यक्ती माझी नाही आहे. तेव्हा अक्षय रमाकडे बघतो. तर आता रमा अक्षयला काय सांगणार. तर रमा डिवोर्स पेपरवर साईन करणार का. तर आता अक्षयला रामाचे प्रेम कसे कळणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा.